आज आपण लहान मुलांसाठीची अंकांचा क्रम या घटकावरील ऑनलाईन टेस्ट सोडून पाहणार आहोत प्रश्न आहे क्रमाने येणारी संख्या लिहा तुम्हाला काही संख्या दिल्या जातील त्यामध्ये एक विशिष्ट क्रम असेल तर तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी योग्य संख्या आपल्याला निवडायची आहे तर यामध्ये एकूण पंचवीस प्रश्न आहेत पंचवीस प्रश्नांना प्रत्येकी दोन गुण आहेत म्हणजे पन्नास मार्कांची ही टेस्ट आहे तर आपण प्रश्न सोडू पहिला प्रश्न दिलेला आहे एक दोन तीन चार आणि प्रश्नचिन्ह या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार आहे आपल्याला ठरवायचं आहे चढता क्रम आहे तुम्हाला सर्वांना हा प्रश्न सोपा वाटणार आहे एक नंतर दोन तीन चार आणि चार नंतर पाच हे उत्तर येतं पाच हा आपला पहिलाच पर्याय आहे म्हणून इथं पहिल्या पर्यायाला आपण क्लिक करतोय पुढील प्रश्न पहा पाच सहा सात आठ आणि प्रश्नचिन्ह दिलेलं आहे या प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते ठरवायचं आहे चढता क्रम आहे पाच नंतर जसं सहा आलं सहा नंतर सात सात नंतर आठ तसं आठ नंतर नऊ येणार आहे त्यामुळं नऊ हा आपला पर्याय पर्याय नंबर तीन याचं उत्तर ठरेल प्रश्न तिसरा पाहू आपण सहा सात सात येईल हे आपण उत्तर असणार आहे ते आपलं चढता क्रम आहे तो आपण पाहायचा आहे प्रश्नचिन्ह दिला या ठिकाणी आठ नऊ दहा पुढचे अंक आहेत चढता क्रमानुसार सहा नंतर येणारी संख्या सात आहे बरोबर तर सात हे आपलं उत्तर इथं पर्याय आहे याला आपण टिकमार्क करायचं आहे किंवा क्लिक करायचं आहे तर ते उत्तर आपलं सबमिट होणार आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न नंबर चार दोन तीन चार प्रश्नचिन्ह आणि सहा तर या प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते आपल्याला ठरवायचं आहे चढत्या क्रमानुसार चारनंतर पाच येतं पाच हा आपला इथं पर्याय दिलेला आहे त्यामुळं त्याला आपण क्लिक करू प्रश्न पाचवा सहा नंतर इथं एक अंक सोडलेला आहे आठ दिलेला आहे आठ नंतर एक अंक सोडला दहा दिलं दहा नंतर एक अंक सोडला बारा दिलं बारानंतर नंतर एक अंक सोडायचा आपण म्हणजे तेरा अंक सोडायचा आणि उत्तर येईल चौदा लक्षात येते तुमच्या सर्वांच्या बघा सहा नंतर आठ एके अंक सोडत चाललो आहे आपण आठ नंतर एक अंक सोडून दहा एक एकांक सोडून बारा बारा नंतर एकांक सोडून चौदा त्यामुळं पर्याय नंबर दोन हे आपलं उत्तर ठरेल प्रश्न सहावा आहे एक नंतर तीन म्हणजे इथं दोन अंक सोडलेला तुमच्या लक्षात येईल तीन नंतर पाच म्हणजे इथं चार अंक सोडलेला आहे पाच नंतर सात म्हणजे इथं सहा अंक सोडलेला आहे नंतर एक अंक आपल्याला सोडून मग पुढचा आपलो सात नंतरचा अंक आहे आठ तर हा आठ अंक सोडायचा आणि पुढं या प्रश्नचिन्हाच्या जागी मग कोणतं येईल आठ नंतरची पुढची संख्या नऊ म्हणजे पर्याय नंबर दोन याला आपण क्लिक करायचं आहे प्रश्न सातवा आहे एक चार सात दहा आणि प्रश्नचिन्ह सांगा उतर्याचं काही येईल थोडासा विचार करावा लागेल थोडासा अवघड प्रश्न वाटेल तर तुम्ही निरीक्षण तुमच्या लक्षात येईल की एक नंतर चार आलेला आहे म्हणजे इथं कोणते अंक सोडलेत तर दोन आणि तीन हे अंक सोडलेले आहेत पहा दोन आणि तीन हे अंक सोडले आणि चार आला चार नंतरसुद्धा पाच आणि सहा हे अंक सोडले सात आलं सुद्धा आठ आणि नऊ हे दोन अंक सोडले दहा आलं आता दहा सुद्धा आपण दोन अंक सोडायचे आहेत अकरा आणि बारा हे दोन अंक सोडायचे हे दोन अंक सोडले की पुढं काय येणार आहे तेरा येणार आहे तर तेरा हे आपलं उत्तर असेल बघा पर्यायामध्ये तेरा कुठं दिसत आहे तुम्हाला सर्वांना लक्षात येईल दिसेल की तेरा हे उत्तर कुठं आहे तर पर्याय नंबर एकला आहे म्हणून हा आपण पर्याय क्लिक करायचा आहे प्रश्न नंबर आठ इथंही तसंच आहे काही अंक सोडलेले आहेत किती अंक सोडले आहेत हे आपण बघायचं मग आपल्या लक्षात येईल की पुढची संख्या कोणती येईल ते तेरानंतर सोळा म्हणजे किती अंक सोडले तेरानंतर चौदा आणि पंधरा येतं पण हे दोन अंक इथं दिसत नाहीत आपल्याला म्हणजे हे दोन अंक सोडलेले आहेत म्हणून सोळा आलेला आहे सोळानंतरसुद्धा सतरा आणि अठरा हे अंक सोडले एकोणीस आलं एकोणीसनंतरचे सुद्धा दोन अंक आपण सोडायचे सांगा कुठले दोन अंक सोडायचे एकोणीस नंतरचे वीस आणि एकवीस हे दोन अंक सोडायचे उत्तर येणार आहे बावीस आणि हे उत्तर बावीस या ठिकाणी आपल्याला दिसत आहे याला आपण क्लिक करायचं आहे बावीस या उत्तराला प्रश्न नंबर नऊ दहा वीस तीस चाळीस आणि प्रश्नचिन्ह जागी काय येईल टप्प्यानं येणारी संख्या आहे दहाचा टप्पा आहे चढताक्रम कसा आहे बघा दहाचा टप्पा घेऊन चढताक्रम आहे तर मुलं सोडवतील दहा वीस तीस चाळीस आणि पन्नास हा प्रश्न मुलांना सोपा वाटतो किंवा जरी संख्यांचं वाचन नाही जमलं तरी एक आणि शून्य दोन शून्य तीन शून्य चार शून्य आणि पाच शून्य असंही उत्तर मुलं सोडवू शकतील पाच शून्य आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे पर्याय नंबर तीनला पुढील प्रश्न पाहू आपण प्रश्न दहावा पाच पंधरा पंचवीस पस्तीस आणि पुढं काय येईल या ठिकाणी काय येईल सांगायचं आहे सा इथंही दहाचा टप्पा आहे बघा मुलांना हा प्रश्न थोडासा अवघड वाटतो कारण आपण त्यांना या क्रमाने शिकवलेलं नसतं आपली शिकवण्याची पद्धत असते की एक दोन तीन चार पाच असं क्रमणं शिकवतो परंतु उलट क्रम आपण त्यांना कधी घेत नाही जसं पाच चार तीन दोन एक अशा क्रमांक घेत नाही तर उलट क्रमाने शिकवणं गरजेचं आहे त्याचबरोबर आढवा ही भर शिकवणं गरजेचं आहे जसं आडव्या ओळी पहा एक अकरा एकवीस एक एकतीस एक्केचाळीस एक्कावन्न एक 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 दोन बारा बावीस बत्तीस बेचाळीस बावन्न तसंच खाली तीन तेरा तेवीस तेहत्तीस त्रेचाळीस त्रेपन्न त्याचप्रमाणं चार चौदा चोवीस चौतीस चव्वेचाळीस चोपन्न असंच खालीचा प्रश्न आता आपण आपल्या प्रश्नापाशी प्रश्ना पोचतो आहे पाच पंधरा पंचवीस पस्तीस पंचेचाळीस म्हणजे आडवं वाचन ज्यावेळेला आपण मुलांना शिकवू त्यावेळेला मुलांना हे प्रश्न सोपे वाटणार आहे त्याचं उत्तर येईल पंचेचाळीस म्हणून पहिला पर्याय आपला इथं बरोबर ठरेल प्रश्न नंबर अकरा सहा पाच चार तीन आता इथं उलट क्रम दिलेला आहे उत्तर ती मांडणी आहे प्रश्नाची संख्यांची उत्तर ती मांडणी सहाच्या आधी पाच पाचच्या आधी चार चारच्या आधी तीन तीनच्या आधी दोन इथं हा पर्याय आहे याला आपण क्लिक करूया प्रश्न नंबर बारा नऊ आठ सात प्रश्नचिन्ह आणि पाच इथंही उत्तरता क्रम आहे नऊच्या आधी आठ आठच्या आधी सात सातच्या आधी सहा आणि नंतर पाच सहा इथं आपलं उत्तर आहे पर्याय नंबर दोनला म्हणून सहाला क्लिक केलं पर्याय नंबर दोनला क्लिक केलं त्यानंतर प्रश्न तेरावा पाहूया उत्तरता क्रम दिलेला आहे पहा इथंसुद्धा सोळा पंधरा चौदा तेरा तेरापेक्षा लहान संख्या बारा लक्षात येईल तुमच्या उत्तर पर्याय नंबर दोन प्रश्न चौदावा पहा सोळा चौदा बारा दहा आणि इथं काय येईल लक्षात येत असेल तुमच्या या ठिकाणी काय येते उतरत्या क्रमामध्ये सुद्धा एक एक संख्या सोडलेली आहे हां मग आपण एक एक संख्या कोणती सोडली ते बघू सोळाच्या आधीची संख्या पंधरा असते तर पंधरा इतर सोडलेलं आहे चौदाच्या जाधी संख्या तेरा असते सोडलेल्या बारा आहेत बाराच्या जाती संख्या अकरा असते ती सोडलेली आहे मग दहाच्या आधीची संख्या नऊ असते ती सोडायची आणि पुढं आठ हे उत्तर येईल आपल्या लक्षात आलं का मी तुम्हाला इथं संख्यांची मांडणी करून दाखवतो पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल सोळा पंधरा चौदा तेरा बारा अकरा दहा नऊ आठ आता बघा इथलं पंधरा तेरा अकरा नऊ ह्या संख्या सोडलेल्या आहेत लक्षात येईल सोळा चौदा चौदावरून बारा बारावरून दहा दहावरून आठ हे आपलं आठ हे उत्तर असणार आहे इथं आहे आठ हे उत्तर म्हणून आठला आपण क्लिक केलं पंधरावा प्रश्न पहा पन्नास प्रश्नचिन्ह त्यानंतर तीस वीस आणि दहा तर मग यापूर्वी आपण हा प्रश्न चढत्या क्रमात पाहिला होता वीस तीस चाळीस पन्नास आता हाच प्रश्न आपण उत्तर त्या क्रमात पाहतो पन्नास चाळीस तीस वीस दहा म्हणून या ठिकाणी आपल्याला उत्तर असेल चाळीस पर्याय नंबर चार सोळा प्रश्न सोळा थोडस अवघड वाटेल मुलांना हा प्रश्न पण अत्यंत सोपा आहे हा प्रश्न तर कसं सोडवायचं आहे हा पहा कारण मुलांना पालकांना पहिली शंका अशी येते की मुलांना अजून तीन अंकी चार अंकी पाच अंकी संख्याचं वाचनच येत नाही तर मुलं हा प्रश्न सोडवणार कसे एक अकरा एकवीस एक, एक अकरा एकशे अकरा एक हजार एकशे अकरा या संख्या मुलांना वाचता येत नाही तर मुलांनी संख्या वाचन अपेक्षित नाही तर आपल्याला काय अपेक्षित आहे मुलांची निरीक्षण क्षमता कशी आहे मुलं निरीक्षणात लक्षात घेतील की पहिल्यांदा एक अंक एकदाच झालेला आहे इथं मात्र दोनदालेलं आहे इथं तीनदा लिहिलेलं आहे इथं चार झालेलं आहे म्हणजे इथं मला आता पाचदा लिहायचं आहे एक अंक पाच धायचा त्याला काय म्हणायचं जरी मुलांना नाही सांगता आलं तरी मला एक अंक पाचदा लिहायचा आहे एवढा विचार मुलं करू शकतील आणि मुलं अंदाजानं निरीक्षणानं तरकाने लिहतील की एक अंक पाच वेळा मग याला काय म्हणायचं येत नसेल लहान मुलांना तरी हरकत नाही आणि हा पर्याय मुलं शोधतील इथं दिलेला आहे म्हणून याच्या उत्तराला क्लिक करतील अकरा हजार एकशे अकरा हे याचं उत्तर आहे प्रश्न सतरावा सोपा प्रश्न आहे चढता क्रम आहे सलग संख्या आहेत एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस आणि इथं येणार आहे पंचेचाळीस मुलांना जरी हे नाही वाचताल ना तरी सुद्धा मुलं असा विचार करतील बघा जसं की चार 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 आहेच म्हणून सुद्धा चार लिहायचं पुढं दिलेलं आहे एक दोन तीन चार आणि पुढं पाच मी लिहिणार आणि असं उत्तर शोधतील मुलं प पंचाळीस या प्रश्नाचं उत्तर येईल मुलं पंचेचाळीसला क्लिक करतील प्रश्न अठरावा पाहू आपण दोन बारा बावीस बत्तीस आणि प्रश्नचिन्ह आता आधी सांगितल्याप्रमाणे आडव्या संख्या वाचन जर मुलांना शिकवलं असेल तर हे प्रश्न मुलांना सोपे जातात दोन बारा बावीस बत्तीस आणि बेचाळीस हे याचं उत्तर येईल म्हणून पर्याय नंबर दोन याचं उत्तर आपण क्लिक केलं प्रश्न एकोणीसावा सतरा अठरा प्रश्नचिन्ह वीस आणि एकवीस चढता क्रम आहे अठरानंतर येणारी संख्या एकोणीस आहे म्हणून याचं पर्याय नंबर एक हे उत्तर विसावा प्रश्न एकोणतीस तीस एकतीस बत्तीस चढता क्रम आहे सरळ पुढे येणारी संख्या तेहत्तीस असेल प्रश्न एकविसावा आधीच प्रश्नचिन्ह दिलेलं आहे त्यामुळे मला थोडंसं गोंधळ येतात उत्तर कुठलं शोधायचं हे लवकर लक्षात येत नाही मुलांच्या म्हणून असे प्रश्न आम्ही सरावासाठी तुम्हाला दिलेले आहेत जेणेकरून मुलांचा गोंधळ उठणार नाही प्रश्नचिन्ह नंतर पाच चार तीन दोन आता पाचपेक्षा मोठी संख्या जी आहे ती प्रश्नचिन्हाच्या जागी असेल जी सहा आहे सहा नंतर पाच चार तीन दोन म्हणून या प्रश्न उत्तर सहा आलेलं आहे प्रश्न बावीस हा पाहू आपण छप्पन सहासष्ट शहात्तर प्रश्नचिन्ह आणि शहाण्णव दिलेला आहे तर प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे तर मुलं ठरवतील दहा दहाचा टप्पा आहे छप्पन सहासष्ट शहात्तर शहाऐंशी आणि शहाण्णव आता मुलांना जर हे अंक अवघड वाटत असतील वाचनासाठी छप्पन सहासष्ट शहात्तर एवढे मोठे अंक अजून त्यांना जर शिकवले नसतील त्यांना अजून येत नसतील तर मुलांना हा प्रश्न कसा सोडवायचा आहे ते पहा बघा पाच आणि सहा लिहिलं नंतर सहा आणि सहा लिहायचं सात आणि सहा लिहायचं आठ आणि सहा लिहायचं नऊ आणि सहा लिहायचं बघा सहा तर सगळीकडं सेम आहे प्रश्न कुठला निर्माण राहि झाला मग पाच सहा सात आठ आणि नऊ बघा लक्षात आलं तुमच्या सर्वांच्या की कसं आपण याचं उत्तर लिहिलेलं आहे ते पाच सहा 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 सात सहा आठ सहा नऊ सहा काल पाच सहा सात आठ नऊ असं हा आढवा क्रम आहे किंवा अगदी पाच सहा 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 सात सहा असं जरी मुलांना वाचता येत असेल तरी मुलं हा प्रश्न निरीक्षणानं सोडवू शकतील याचं उत्तर शहाऐंशी आहे प्रश्न नंबर तेवीस अकरा बावीस तेहत्तीस चव्वेचाळीस आणि पुढं काय येईल आता इथं अकराचा टप्पा आहे बऱ्याच जणांचा प्रश्न असा निर्माण होतो की मुलांना अकराचे पाढे येत नाहीत एवढे पाढे अजून लहान मुलांना शिकवलेले नसतात तर आम्हाला या ठिकाणी पाढे अपेक्षित नाहीत तर मुलांची निरीक्षण क्षमता काय आहे हे या प्रश्नातून लक्षात येतं मुलांना पाढे पाढे येण्याची या ठिकाणी आवश्यकता अजिबातच नाही मुलं या ठिकाणी विचार करतील की एक अंक दोन वेळा आलेला आहे दोन अंक दोन वेळा आलेला आहे इथं तीन अंक दोन वेळालेला आहे इथं चा दोन चार अंक दोन वेळा लिहिलेला आहे तर मी आता पुढं काय करणार आहे पाच अंक दोन वेळा लिहिणार आहे एवढं जरी मुलांच्या निरीक्षणातून लक्ष झालं तरीसुद्धा मुलं याचं उत्तर सोडवू शकणार आहेत बघा एक दोन वेळा दोन दोन वेळा तीन दोन वेळा चार दोन वेळा पा म्हणून पाच दोन वेळा पंचावन्न याचं उत्तर असेल त्याला मुलं क्लिक करतील प्रश्न नंबर चोवीस आहे त्याच पद्धतीचा प्रश्न आहे हा पण उतरत्या क्रमान आहे नव्याण्णव अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर सहासष्ट आणि प्रश्नचिन्हाच्या जागे काय येईल जरी मुलांना नव्याण्णव अठ्ठ्याऐंशी असे अंक नाही वाचता आले तरी मुलं इथं विचार करतील की नऊ आहे दोन वेळा आठ दोन वेळा सात दोन वेळा सहा दोन वेळा आता हे उत्तर त्या क्रमाने आहेत नऊ आठ सात सहा उत्तर त्या क्रमा सहा नंतर पाच येतं नऊ जसं दोन वेळा आहे आठ दोन वेळा आहे सात दोन वेळा आहे सहा दोन वेळा आहे तसं मी पाच दोन वेळा लिहिणार म्हणून पंचावन्न असं उत्तर येईल पर्याय नंबर तीन पंचावन्न प्रश्न नंबर पंचवीस आता हा सुद्धा प्रश्न एवढी मोठी संख्या वाचता येत नाही तीन अंकी संख्येचं वाचन मुलांना शिकवलेलं नाही असा विचार न करता निरीक्षणानं हा प्रश्न मुलं सोडवणार आहेत हे ध्यानात घ्या प्रश्न बघा एकशे अकरा दोनशे बावीस तीनशे तेत्तीस चारशे चव्वेचाळीस असं जरी मुलांना नाही वाचता आलं तरी एक तीन वेळा दोन तीन वेळा तीन तीन वेळा चार तीन वेळा म्हणून येतं पाच तीन वेळा बघा मुलं असं सांगता येतील एक दोन तीन चार पाच तर पहा हा एक अंक तीन वेळा वेळालेला दोन तीन वेळा आलेला तीन तीन वेळा आलेला चार तीन, तीन वेळा आलेला म्हणून पाच तीन वेळा आता हे पाच तीन वेळा कुठं आलेलं आहे तर इथं इथं आलेलं आहे पर्याय नंबर एकला म्हणून हा पर्याय आपला उत्तर बरोबर ठरेल अशा पद्धतीनं हे सगळे पंचवीसच्या पंचवीस प्रश्न आपले सोडून झालेले आहेत प्रश्न सगळे सोडून झाले की शेवटी आपलं सबमिट बटन असतं त्याला आपण क्लिक करायचं आहे टेस्ट सबमिट होते रिझल्ट लगेच डिस्प्ले होतो मार्क्स मिळाले आहेत युअर स्कोअर हंड्रेड पर्सेंट पन्नासपैकी पन्नास मार्क्स मिळालेले आहेत अशा पद्धतीनं ही आपली टेस्ट सोडून झालेली आहे